मंडळी नमस्कार. ऊस शेतीमध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी वेगळी किमया घडायला लागली. ऊस शेतीमध्ये खर्च त्या ठिकाणी भरपूर होतो, पण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन, कमी खर्चामध्ये 100 टनाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पादन काढण्याचं तंत्र आता विकसित व्हायला लागले. आणि या तंत्रज्ञानाचा वापर कडेगाव जिल्हा सांगलीमधील काही शेतकऱ्यांनी केला आहे. आणि हे तंत्रज्ञान ज्यांनी विकसित केलं ते प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील माझ्यासोबत आहे. केवळ 11,000 80+ टनाच्या पुढे उत्पादन निघू शकतं असा दावा यांचा आहे, पण प्रत्यक्षात आम्ही ज्या प्लॉटमध्ये उभे या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी पाटील सरांनी जे सांगितलं 11,000 80+ त्या ठिकाणी, पण 80+ पुढे त्या ठिकाणी उतार जाताना आपल्या ठिकाणी बघतोय. हा जो ऊस आहे 86-32 त्या ठिकाणी वराडीचा ऊस आहे. आणि या प्लॉटमध्ये ऊस एवढा त्या ठिकाणी भन्नाट आला आहे की 100+ पुढे त्या ठिकाणी टनेज ह्या ऊसाचे ठिकाणी निघणार आहे. ऊस शेतीमध्ये बदल व्हायला लागलं. सांगली भागात त्या ठिकाणी ऊसाचं आगार त्या ठिकाणी मानलं जातं, पण या भागातील शेतकरी आता 100 टनाच्या पुढे त्या ठिकाणी उतारा घेण्याकडे चाललेलं दिसत आहे. आणि कमी खर्चामध्ये 50-60 हजार रुपये खर्च करून त्या ठिकाणी ऊसाला म्हणावं असं त्या ठिकाणी टनेज निघत नव्हतं, पण 11-12 हजार रुपयामध्ये 80+ पुढे त्या ठिकाणी उतारा निघण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. शेतकरी जे आहेत ऊस उत्पादक ते आणि त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांचं स्प्लिट फर्टिगेशन नावाचं एक तंत्रज्ञान यांनी विकसित केलं आहे. बेसळ दोष न टाकता टप्प्याटप्प्याने खतं द्या असं पाटील सरांचं म्हणणं आहे. आणि ते सगळं करण्याचं काम या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलं. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या ऊस शेतीमध्ये 11,000 रुपये खर्चामध्ये एवढं उत्पन्न निघू शकतं का. नमस्कार. नमस्कार. काय म्हणत आहात तुमचं? मी दीपक यशवंत पवार, मुक्काम पोस्ट हिंगणा बुद्रुक, तालुक कडेगाव, जिल्हा सांगली. पाटील सरांची तुमची कसं काय भेट झाली? पाटील सरांचा व्हिडिओ मी बघितला. बरं. जानेवारीमध्ये मी व्हिडिओ बघितला आणि लगेच निर्णय घेतला की 11,000 रुपये जर एवढं निघत असेल तर नक्की सरांची गाठ घ्यावी, म्हणून मी जानेवारी त्यांची भेट घेतली. तोपर्यंत ह्या चालू ऊसाला माझ्या 3 महिने पूर्ण झालेले होते. हा, त्यानंतर भेट घातल्यानंतर सरांनी जे शेड्यूल सांगितलं स्प्लिट फर्टिगेशनचं ते मला पटलं आणि त्यापासून मी चालू केलो. आणि जे काही परिणाम बघताय ते तुमच्या समोर आहे. आता किती महिने पूर्ण आले? आता 8 झाले. हा, 8 महिने पूर्ण झाले. किती कांड्यावर आता ऊस? आता 20-22 कांड्यावर ऊस आहे. 8 महिन्यामध्ये 20-22 कांड्या. किती वर्षापासून शेती करता तुम्ही ऊस? आम्ही 10 वर्ष झाले शेती करतोय. 10 वर्षात कधी असं बघितलं? नाही होत नाही. आणि कांड्याची लांबी एवढी झालेली नाही मला कधी. आणि जी पन्हाळ आहे म्हणजे हे होतंय ती इतकी उंची मला कधीही ती 8 महिन्यात गाठता आली नाही. बरं. हे सगळी किमया झाली सरांच्या स्पीड फर्टिगेशन मुळे. बरं. कसं शेड्यूल वापरताय मग आता तुम्ही? शेड्यूल काय झालं सर, मी सप्टेंबर लागण केल्यावर 3 महिने भर दिली. चला, भर दिल्यानंतर सरांनी तुमचा व्हिडिओ बघितला, त्यानंतर मी सरांचा जो स्पीड फर्टिगेशन जो एकेरी खत देण्याचा आहे मग युरियापासून चालू केलं, PIB10 दिलं. आतापर्यंत एक शेड्यूल पूर्ण झालं, दुसरं शेड्यूल अर्ध झालंय, तरी भरपूर परिणाम झालाय माझा. तुम्हाला अगोदर बेसळ डोस द्यायची सवय होती? हा, बेसळ डोस. बेसळ डोसला विरोध आहे? विरोध आहे. खत देताना धाडस झालं होतं का? नाही, धाडस होत नाही सर. काय होतंय माहितीये का, आम्हाला पूर्वापार सवय लागली आहे. ट्रॅक्टरनं खत आणून प्रत्येक वेळी एकरी 15-20 हजार रुपयाचा बेसळ डोस द्यायचा आणि टाकायचा, वर्षभर त्याकडे बघायचं नाही, निवांत राहायचं, पाणी सोडत बसायचं. आणि ते पण एक असं व्हायला लागलं की त्यामुळे उत्पन्नात घट आली, आमच्या जमीन नापीक व्हायला लागल्या. आणि हे स्प्लिट फर्टिगेशन मुळे काय झालं की आम्ही निवांत झालो. दर 7व्या दिवशी फक्त यायचं, 10 किलो सोडायचं आणि घरी जायचंय. ठिबकने? हा, ठिबकने द्यायचंय. त्यामुळे आम्हाला काम बिवरलं नाही. आता लागण कशी आहे? लागण छान. म्हणजे अंतर कसं आहे लागण? अंतर 4.5 फूट सर अंतर आहे. रोपं लावली का? नाही, कांडी लावली. कांडीमध्ये अंतर किती सोडलं? कांडी 1.5 फुटाचं अंतर आहे. बरं. आता 4.5 फूट ही परंपरेनुसार असलेलं आपण लागणीचं अंतर आहे. 6-5 फूट सोडला असतं तर अजून फरक पडला असता? अजून फरक पडला असता, कारण आता आम्हाला वाटायला लागले 6 फूट जर सरी असती तर मोकळे गावले असते, हवा खेळती राहिली असती. आणि वॉटरशूट निघायचे जे आहे आता दाट असल्यामुळे कसं व्हायला 4.5 फुटात मागील जे कोंबारे येतात ते नाहीत अजून ओसाला. आता ते पडले, आता येईल कोंबारे चालू होतील. पण जे 6 फुटाची सरी असती तर नक्की ह्यापेक्षा मोठा ओस आला असता. बरं. आता कमी खर्चामध्ये किती आता किती प्लॉट आहे सगळा? आता 28 गुंठ्याचा प्लॉट आहे. 28. किती उत्पन्न निघेल याच्यात? उत्पन्न तरी 2 टनापेक्षा जास्त निघेल मला. बरं. 2-2.5 टनानं. बरं. हा, गुंठ्याला 2.5 टनाप्रमाणे. बरं. पाटील सर, तुम्ही आता तुमचं तंत्रज्ञान यांनी घेतलं, कमी खर्च एकदम म्हणताय, 11,000 रुपये खर्च, त्याच्यामध्ये उतारा भरपूर निघेल. नाही, तंत्रज्ञान तसंच आहे की जसं आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सुद्धा आपण उल्लेख केला की परत परत खत देण्यामुळं मातीची सुपीकता टिकून राहते. रासायनिक खत एकत्र मिक्स करून टाकल्यानंतर बेसलमध्ये माझ्या शेतामध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही तीच पद्धत वापरत होतो.
पण 2011-12 पासून आम्ही ती पद्धत बंद केली की रासायनिक खत एकत्र मिक्स करायची आणि डोस टाकायचा. तर माझ्या असं लक्षात आलं की कार्बन जमिनीतला जो कार्बन आहे त्याचं बर्निंग जे आहे ते फास्ट होते, म्हणजे दोन रासायनिक घटक ज्यावेळेस एकत्र येतात ते अभिक्रिया होऊन एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक म्हणजे एका काही रिॲक्शनमधून हीट बाहेर पडते, काही रिॲक्शनमधून हीट शोषली जाते. मग तसं जर होत असेल तर रासायनिक डोस एकत्र मिक्स केल्यानंतर जर एखादी अशी रिॲक्शन त्याच्यामध्ये झाली तर आता ही प्रत्येक रिॲक्शन मी एक्सप्लेन करून सांगू शकत नाही किंवा सांगत नाही आहे, पण झाली तर त्या जमिनीमध्ये कार्बन हा ज्वलनशील आहे आणि मग टेम्परेचर थोडंसं त्या आपण जिथला डोस टाकला तिथलं थोडंसं तापमान जर वाढलं तर तो कार्बन टेम्परेचर वाढीमुळं थोडं कार्बन डायऑक्साईडच्या कार्बन मोनॉक्साईड स्वरूपामध्ये हवेत उडून जातो, म्हणजे आपलं कार्बनचं पर्सेंटेज कमी होतं. मातीमध्ये जेवढं कार्बनचं पर्सेंटेज चांगलं असेल तेवढं आपण दिलेल्या रासायनिक खताची मात्रा ही लागू पडते. आणि आपल्या शेड्यूलमध्ये बऱ्याचदा अजून शेतकरी असं विचारतात की बाबा आम्ही तुम्ही 11,000 रासायनिक खताचा खर्च सांगताय मग सेंद्रिय खत काय टाकायचं का नाही, शेणखत टाकायचं का नाही, कोंबडी खत वगैरे. तर मी सांगतोय की जर एक दोन पिकं ऊसाची तुमची झाली असतील आणि जर तुम्ही पाचट जाळलेलं नसेल तर बाहेरचं सेंद्रिय खत सुद्धा टाकायची गरज नाही, अगदी फक्त पास्ताच्या कार्बनवर आपलं हे जमून येत आहे. आणि आपलं हे शेड्यूल एकात्मिक आहे, फक्त रासायनिकचं शेड्यूल अशातला भाग नाही. माझा जो प्रोडक्ट आहे तो ऑर्गॅनिक चिलिटिंग एजंट आहेत, म्हणजे सेंद्रिय स्वरूपातले चिलिटिंग एजंट आहेत जे ते तुमचे न्यूट्रिएंटला अपटेक करण्यात मदत करतील. दुसरं आपण EM आणि वेस्ट डिकम्पोजर कृष्णचंद्र यांचे ते सांगतो, EM ओन मॅपल कंपनीचं, वेस्ट डिकम्पोजर जे आहे ते कृष्णचंद्रांचं. तर हे आपण ते मल्टिप्लाय करून ते पण 15 दिवसातून एक शेड्यूल आपण शेतकऱ्यांना द्यायला सांगतो, जेणेकरून काय की ती जमीन भुसभुशीत राहावी, पोरोसिटी म्हणजे सच्छिद्रता राहावी त्याची, आणि एकंदरीत सगळी तिथं जीवसृष्टी जी आहे तिथं मातीची ती चांगली राहावी. म्हणजे आपण रासायनिक खत ही आपण जी रेग्युलर ग्रेड मधली म्हणजे 50 किलो मधलीच खत, आपण वॉटर सोल्युबल मधली खत सांगत नाहीये, 50 किलोच रासायनिक खत, फक्त 200 लिटर पाणी घ्या, 10 किलो खत टाका, विरघळवा, 1 एकराला सोडून द्या. त्यानंतर शेड्यूल असा आहे की म्हणजे युरिया, अमोनियम सल्फेट, माझं स्वतःचं PIB, त्यानंतर 24:24, 1846, 1026 पोटॅश, हे 7-7-7-7 दिवसांना सोडत जायचं, परत युरियापासून माघारायचं. आणि त्याच्यामुळं काय राहतं की माणूस पण ॲक्टिव्ह राहते. म्हणजे जर ऊसाचा शेतकरी जर आपण म्हटलं जनरली आपण पाठीमागं पाहिलं नाही आळशी म्हणायचं नाही, पण प्रॅक्टिसच तशी होती, म्हणजे कोणाला ते नावं ठेवायची नाहीत आपल्याला, पण की प्रॅक्टिस अशी होती की सुरुवातीला थोडा डोस टाकायचा, परत मोठ्या भरणीला टाकायचा आणि त्यानंतर म्हणजे एक परत पाणी देत राहायचं, ठिबकनं द्या किंवा पाटानं द्या, पाणी देत राहायचं. त्यामुळं जी स्थूलता म्हणजे थोडक्यात काय, पण ह्याच्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये सारखं चक्र चालू राहील, तो परत परत तो त्या प्लॉटमध्ये जाईल, राऊंड मारेल, नळेला पाणी पडते का नाही बघेल, अशा सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे तो स्वतः ऍक्टिव्ह राहील, म्हणजे तो बिझी राहील, आणि बिझी राहण्यामुळे नवीन जे आयडिया असतात ना ते शेतकऱ्याला स्वतःला सुचायला सुरुवात होतात, म्हणून त्यात गुंतवून घेणं गरजेचं आहे. आणि 7 दिवसातून 1 तास वेळ काढणं, 2 तास वेळ काढणं कोणत्याही शेतकऱ्यासाठी अवघड नाही आहे, तो त्यांनी काढला पाहिजे आणि आपलं खर्च कमी केला पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे, जमीन टिकवली पाहिजे, ही सध्या पुढच्या काळाची आपली गरज आहे. तुम्ही शेड्यूल जे देता 11,000 त्यातलं फक्त तुमचं औषध किती, 3,000? माझं 3,000 प्रोडक्ट आहे, एकरासाठी लागतो वर्षाला 3,000 सफिशियंट. बाजारात कुठेही घ्यायचे ते आजच्या किमतीनुसार मी जे सांगितलं ही सगळे 60-60 किलो लागतात, त्याचं 8,000 रुपये आजच्या किमतीनुसार मी एक अभ्यास केला तर 7,800 ते 8,000 रुपये जातात त्याचे, 8,000 रुपये ते आणि 3,000. प्रॉडक्टचं वैशिष्ट्य फक्त तुमचं एक छोटीशी वस्तू घ्यायची 3,000 घेतलं तरी चालतंय. हा ते इतरांसारखं नाही, सगळं माझंच घ्या. नाही, मला इतरांचं कोणाचं काय म्हणायचं नाही विषय, फक्त मी करतात लोक. नाही विषय विषय तो विषय नाही, आपला विषय काय की फक्त हे सगळं मी एकत्रच आणले, म्हणजे वेस्टी कंपोजर, EM, रासायनिक खत, त्याचं शेड्यूल, त्याचे टप्पे म्हणजे बऱ्याचदा मग हे पहिले देऊ का ते नंतर देऊ का, तर बऱ्याचदा मी असं सांगतो की तुम्हाला जे शेड्यूल दिलेलं आहे की या टप्प्यावर हे म्हणजे हे पहिल्यांदा ते 2 नंबरला ते 3 नंबरला, तर त्याचा रोल तिथं ठरवून दिलेला किंवा तो फिट आहे हे मागं ते पुढं. किंवा काही लोकांना वाटतं की बाबा मी 8 ऐवजी 15 दिवसाला डबल सोडतो, तसंही नाही. तसं झालं समजा तुम्ही 7 दिवसाला म्हणताय, एखाद्याचा आठवडा चुकला परत काय करायचं, डबल नाही, शक्यतो 7 दिवसात झालं पाहिजे. मी ह्याच्यापेक्षा अजून ऍडव्हान्स सांगेन,
सातच्या ऐवजी ह्याच्यापेक्षा निम्मी क्वांटिटी करून चार दिवसाला दिले तर रिझल्ट अजून वाढतील. म्हणजे रिपिटेशन वाढणं गरजेचं आहे. समजा त्याने सात सात दिवसाचा आठवडा केला आणि सातव्या दिवशी न सोडता आठव्या दिवशी सोडलं तर? सातव्याच दिवशी सोडायचं, रविवार एक वाढ काढायचा आपल्याला लाईटनुसार, शेतीच्या म्हणजे जी वीज उपलब्ध आहे त्यानुसार त्यांना माहीत असते की काही दिवसाचे एक दोन तास आपल्याला कुठं सापडत आहेत, तर तो वार निवडून काढायचा आणि त्या वारला त्या दिवशी फिक्स कार्यक्रमच ठेवायचा, खत सोडणीचा ते करायचंच त्या शेतकऱ्याने. शेड्यूल वापरल्यावर तुम्ही म्हणता इतर काय टाकायचं नाही? नाही, चिमटभरही नाही, गरजच नाही, गरज नाही. काका, तर भेसळ डोस टाकायची तुम्ही पूर्वी पाटील सरांनी सांगितलं की एकात्मिक खत पद्धती वापरा, या आठवड्याला वेगळं, पुढच्या आठवड्याला वेगळं, मग कसं तुमचं काय? उलट ही सोपी पद्धत झाली. बर, ऑलरेडी ड्रिप मायस प्रत्यक्षात आला आहे. बर, दर सात दिवसानंतर 10 किलोचा डोस द्यायचा आहे, त्यामुळे सोपं झालं. ज्या वेळेला आम्ही 3 महिन्यानंतर ऊसात घुसायचं ते टाकायचं सगळं, परत टेलर पावडर घालायचा, परत हे करायचं, ते सगळे व्याप वाचलं. दर सात दिवसानं बांधाव बसून शेती करावं लागते. आता तुमचा व्याप वाचला, पण बाकीची आजूबाजू बघणारे हसत असेल तुमच्याकडे काय? नाही नाही, आता हे नवीन आहे ते हसणार जो. बर, नवीन आहे, ज्या वेळेला आता परिणाम बघतोय आपण. आता काय म्हणतात? आता बघायला लागल्या म्हणून काय केलंय वेगळं काहीतरी. बर, आम्ही सांगितलं की बाबा काय केलं नाही, जो 15-16 हजाराचा डोस आपण एक रकमी घालत होतो तो इन्स्टॉल मध्ये केला आणि तो 7 हजारात मागवला. 7,000-7,500 रुपयाच खत लागते ऍक्च्युअली. बरोबर, पीआयबी सोडून. आणि दुकानदार म्हणायला लागले मागच्या वेळेला ट्रॉली भरून घेऊन जात होता, आता 5-7 किलोच घेऊन जातोय, ह्यात फरक पडला आणि छान झालंय, आम्ही खुश आहे. खर्चही वाचला आणि वेळही वाचला तुमचा. बरोबर, वेळही वाचला, खर्चही वाचला आणि पिकाकडे बघून समाधानी. टोटल क्षेत्र किती सगळे? कुठलं हे 28 गुंठे क्षेत्र आहे. 28 गुंठे पाटील सर, 28 गुंठे मधला आता हा ऊस आहे, 20-21 कांड्या सगळ्या आहे त्याचा, तर शेवट कसा याचा किती कांड्या होईल? नाही, सरासरी 3 कांड्या तर यांना महिन्याला नक्कीच मिळतील. बर, आणि ही जी लांबी दिसते ना, म्हणजे आता ही तुम्ही आता व्हिडिओमध्ये मागाशी केलेलीच आहे. नाही, राहते तर त्याच्यासाठी स्पेशली वेगळं काही केलेलं नाही, जे आहे ते शेड्यूल आहे. म्हणजे जनरली कांड्याची लांबी वाढवण्यासाठी, फुटवे काढण्यासाठी, काळूक येण्यासाठी, पानाची जाडी वाढवण्या, पानाची जाडी म्हणत नाही, रुंदी वाढवण्यासाठी बरेच वेगळे जे करावं लागतं किंवा केलं जात आहे, तर ते काहीच करण्याची जरूरत नाही. जेवढं जे शेड्यूल आहे त्या व्यतिरिक्त वेगळं आळवणी फवारणी हे काही केलेलं नाही. आणि त्या ऊसाचा पोत जो आहे ना तो अतिशय जोरात चालू आहे. आता सुद्धा जी वर कांडी चालू आहे ना, तर त्या 2 पानामधलं अंतर जे आहे ना आता सुद्धा विधभर आहे. याचा अर्थ असा आहे की ते कांडीची लांबी वित्तीच्या आसपासच चाललेली आहे सगळी. त्याच्यामुळं म्हणजे बघितल्यावर मलाही खूपच, आणि मारा नाही खाली सगळं पूर्ण बघितल्यावर मी सुद्धा म्हणजे खूप आनंदी झालो. कारण पाठीमागे जे आपण आपल्याकडे जे 2 व्हिडिओ केले होते ना, तिथं आपण खूप कमी पाण्यावरचे व्हिडिओ होते. म्हणजे आपले जे 2 पहिले व्हिडिओ प्रसिद्ध झाले त्या मनाने ह्यांना थोडं पाण्याची उपलब्धता जास्त आहे, त्यामुळं हे तंत्रज्ञान जास्त थोडंसं पाणी पोटभर देऊ शकतील. ठिबक नसबर का पाठपाण्यानं नाही अशा भागात जाईल तसं तर अजून जास्तच रिझल्ट द्यायला लागले याची मला चांगली खात्री पटलेली आहे. ऊस आता जानेवारीच्या आसपास जाईल? नाही, आता म्हणजे असं धरून झाला की म्हणजे आता सध्याला मला वाटतं 18 काहीतरी कांडे आहेत त्याचे. 18 ते 20 कांडे. हा, 18 ते 20 आहेत. आणि 9 महिने सप्टेंबर 17 ची लागवड आहे. तरी पहिली कांडी यायला तर जवळपास मला वाटतं 3 महिने जातात, 3 महिने जातात. म्हणजे पुढच्या 5 म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये 18 ते 20 कांड्या म्हणजे महिन्याला 3 ते 4 कांड्या आपल्याला आलेलेच आहेत. म्हणजे एकदम फ्लो मध्ये चालू आहे आणि अजूनही त्याचा फ्लो थांबलेला नाही. अजून जर इथून पुढे किती महिने जातील आपले? अजून 6 महिने जाणार. 6 × 18 18 × 2 = 36 म्हणजे 34-35 कांड्यावर नक्की जाईल त्याच्यामध्ये. किती 28 गुंठ्यामध्ये? 2 टनाच्या 1 गुंठ्याला 2 टनाच्या पुढे जाईल. गुंठ्याला 2 टनाच्या पुढे आणि 11,000 मध्ये उतारा निघेल. हो, 100%. एवढं उत्पादन कधी मिळत होतं बघा तुम्हाला? नाही, कधी मिळालं नाही आम्हाला एवढ्या कमी पैशामध्ये. नाही, आम्ही त्यापेक्षा जास्त फर्टिगेशनचा खर्च करून सुद्धा आम्हाला 70 ते 80 टनापर्यंत उत्पन्न मिळालं. पण तो खर्च 50 ते 60 हजार रुपये होत होता पर एकर. तो आता कमी झाला. आता इथं कमी खर्च आणि उत्पन्न भरघोस झालं. बरोबर. तुमच्याकडे इतर कुठली शेती आहे? माझ्याकडे आले पीक आहे. आता आले पिकासाठी मी शेड्यूल चालू करतोय सरांचं. आले पिकात जो फर्टिगेशनचा जास्त खर्च होतोय मग तो 1,00,000 जातोय. मग दर आठवड्याला 4 दिवसाला द्यायला लागते फर्टिगेशन, विद्राव खत द्यायला लागते, ती इतर बेसल डोस द्यायला लागते. ते पूर्ण सरांच्या मार्गदर्शनाने कमी करून कमी खर्चात जेवढं आलं पीक काढता येईल मला तेवढं आता मार्गदर्शन करायचं आहे मला. तुम्ही आता बेनेला प्लॉट तोडलाय का थोडा?
बिनेला एवढा दिसतो एवढा प्लॉट तोडला. त्याला आता कोंब लगेच फुटायला लागले. हो कोंब फुटायला लागले की आता 10 दिवस झाले ही केलं आणि 10 दिवसात ती उगवून झाली. नवीन दीड एकर लागण फायदा झाला, 100% फायदा झाला. बर, तर मंडळी आपण पाहिलं शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील, कमी कालावधीचा हा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी भरघोस उत्पन्न निघेल. गुंठ्यामध्ये किती? 2 टन कमीत कमी. एका गुंठ्यामध्ये 2 टनाच्या पुढे त्या ठिकाणी पाटील सर म्हणतात कमीत कमी, पण ऊस जर आपण पाहिला 2 टनाच्या पुढेही त्या ठिकाणी उत्पन्न निघेल अशी किमया पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे या भागामध्ये त्या ठिकाणी झालं. म्हणजे आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन ऊस शेतीच्या ऐश्वर्याचा पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.